राज्यामध्ये विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, मात्र निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जागा वाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी आतापासूनच अनेकांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेत का अशी चर्चा आहे. कारण राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री होणार असा दावा केला जातोय. महायुती सरकारमध्ये सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेकडून पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री होतील असा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाईंनी शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं गणरायाला घातलंय असं वक्तव्य केलं. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचा पलटवार केला. तिकडे गोंदियात एका कार्यक्रमात काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. मला विचाराल शंभूराज देसाई म्हणून, तर आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. मी गणरायाला साकडं घातलंय. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत या महाराष्ट्राचा येणार घातला मुख्यमंत्री व्हावा ही सुस्पष्ट आहे. राज्य के अगले मुख्यमंत्री भी नाना भाऊ बनने जा रहे हैं. या वक्तव्यांमुळे आगामी काळात महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून झुंपण्याची शक्यता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करतात, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातले नेते दिलीप धोत्रे यांनी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुस्लिम समाजातल्या अनेक लोकांसोबत अजमेर शरीफ यात्रेचा नियोजन केलंय. त्यावरून जोरदार राजकारण तापलंय, तर मनसेला उशिरा शहाणपण सुचल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. चार वर्षांपूर्वी अंगावर भगवी शाल घेऊन राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाचा अंगीकार केला. हिंदू जननायक अशी त्यांना उपमा देण्यात आली. मात्र त्यांच्याच पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतले संभाव्य उमेदवार दिलीप धोत्रे हे मुस्लिमांना घेऊन अजमेर शरीफला दर्शनासाठी निघालेत. आता राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यानंच मुस्लिमांसाठी खास यात्रा काढल्यानं संजय राऊत यांनी टोले हाणले. मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत. अजमेरला जर कोणाला जायचं आहे आणि त्याची व्यवस्था कोणी करत असेल या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये, तर त्याचे स्वागत केलं पाहिजे. मनसेला जरी सुबुद्धी सुचली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतं मिळाल्याचा आरोप महायुती आणि मनसेकडून वारंवार करण्यात येतोय. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेलाच मुस्लिमांना अजमेरच्या यात्रेवर नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्याच सभेत उच्चारलेल्या मोका सबको मिलता है या डायलॉगची आठवण आली.